पण बंधू भगिनींनो, हे किती निर्लज्ज आहेत. सगळं करून हेच लोक इथे येऊन वर नाक वर काढून भाषण देतात. अरे बेशरमांनो, नाही जनाची तर मनाची तर ठेवा. राजकारणामध्ये अलीकडच्या काळात किरीट सोमय्या सारखे लोक रोज कागद घेऊन फिरतात, तुमचं खोटं रोज पकडलं जातं, पण यांना चिंता नाहीये. आणि मी त्या दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी हे होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला, मी त्या दिवशी सांगितलं होतं, हा मालक या होर्डिंगचा कुठल्याही बिळात लपला असेल तरी माझे पोलीस त्याला शोधून काढतील. आणि आज शोधून काढलंय आणि आता त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सगळ्या परवानग्या आणि बेकायदेशीर परवानग्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजींच्या सरकारने दिलेल्या आहेत.